पन्हाळा तालुक्यातील कोडोली पोलीस स्टेशनच्या हद्दीतून गेल्या 1.5 वर्षामध्ये अनेक मोबाईल चोरीला गेले होते. त्यापैकी सुमारे 5.5 लाख रुपये किमतीचे 40 मोबाईल हँडसेट कोडोली पोलिसांनी हस्तगत केलेत. हे मोबाईल मूळ मालकांना आज परत देण्यात आले. गेल्या 1.5 वर्षापासून कोडोली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अनेक गावातून मोबाईल चोरीच्या घटना घडल्या होत्या. त्यापैकी 40 मोबाईल शोधून काढण्यात कोडोली पोलिसांना यश आलं. चोरट्यांनी हे मोबाईल परस्पर विकले होते. त्यापैकी काही मोबाईल तर कर्नाटकात सुद्धा विकले होते. मात्र आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून कोडोली पोलिसांनी ते मोबाईल हँडसेट परत मिळवले आहेत. त्यानंतर सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून हे 40 मोबाईल संबंधित नागरिकांना आज कोडोली पोलिसांनी परत केले. पन्हाळा शाहूवाडी विभागाचे पोलीस उपअधीक्षक अप्पासाहेब पवार, कोडोली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास कोडक यांच्या उपस्थितीमध्ये हे सर्व मोबाईल मूळ मालकांना परत देण्यात आले. या तपास कामात पोलीस उपनिरीक्षक नामदेव दांडगे, कॉन्स्टेबल ऋषिकेश पाटील, सागर जाधव, अजिंक्य जाधव, कृष्णात पाटील यांनी सहभाग घेतला.